मंदोदरीला स्वप्न पडलं, स्वप्न आणि सकाळी जाग झाल्यानंतर मंदोदरी रावणाला स्वप्न सांगू लागली। हे प्रत्येक ठिकाणी चालतं, तुमचंही चालत असेल घरात, पण हे जाहीर झालेलं स्वप्न आहे। मला असंच दिसलं, तसंच दिसलं, तुमच्याही जवळ गारानं असेल, पण हे आणि स्वप्नशास्त्राला मान्य केलेलं आहे ना। कितीतरी अभंग, कितीतरी अभंग, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, नाथांना स्वप्नात जाऊन सांगतात माऊली, आळंदीची माऊली, अरे अजान वृक्ष माझ्या डोक्यावर आहे ना, त्याची मुळी आता कंठाला आलेली आहे। अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली आणि येवणी अलंका पुरी काढा वेगी। नाद बाबा म्हणतात, ऐसे स्वप्न होता आलो अलंका पुरी, अंतव नंदी माझारी देखिले द्वार। स्वप्न कितीतरी। भरतजी रडत उठले मामाच्या घरी, युधाजीत राजे ज्या रात्री दशरथजी मरण पावले त्या रात्री स्वप्न पडलं पहाटे भरताला, आणि रडत बसल्यानंतर मामा युधाजीत राजाने विचारलं, रो रहे भांजे, बहुत बुरा सपना देखा मामा से। अरे सपने तो आते ही रहते हैं। नाही मामा, या स्वप्नाचा अर्थच आहे, आमच्या घरातल्या पुरुषापैकी कोणी दूर गेला अथवा कोणी कायमचा गेला। भरतजी, रामायणात उल्लेख आहे ना, भरत देखेव, आमच्या पटेलताई पाठ आहे त्यांना, भरत देखेव भयानक सपना। मी स्वप्नासाठी सांगतो, कुठेही पहा तिथे सुद्धा भोजना मागती तूप पावशर, मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखले म्या राती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला। स्वप्न सांगू लागले, वानर आलेले बघितले स्वप्नात। रावण हसला, बंदर आणे दो अंदर, हम तो खाते है बंदर को, डरते नहीं, छह महीना तक खुर्शीद हो जाएगी, और नुसते बंदर नहीं उड़ता है का ना। नेनो त्यांचा बळीया आला, लंके भोवती वेढा दिदला। काय झालं, लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सहोदर निद्रा करी क्षणमास, लंका जाळूनी केली जोहारे, सत्य तुझी छेदिली दस शिरे, रामयाने रणरंग धीरे, तुमचे दहाही मुंडके उडलेले पाहिले मी स्वप्नात, लंका पेटलेली बघितली, कुंभकर्ण मेलेला बघितला। मग काय म्हणतेस काय तू, ऐकाल का माझ, सांग तर। अरे गाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल। रामाला शरण जा, कल्याण होईल तुमचं, निधडा नव्हे रघुनाथ। ते खवळलं ना, केवळ वानरांचा आसरा इत, त्यासी मी वंदी लंकानाथ, तरी जगात जगन्ने, वानराच्या बळावर उड्या मारणाऱ्या दशरथाच्या पोराला घालीन लोटांगण वंदीन चरण करू का, 33 करोड देवता पठ्याच्या बंदीखाण्यात, ऐकून घेईना। मग एकांतात नेलं वो रावणानं 10:15 आणि खरं बोलला रावण, खरं बोलला आता बरं का डाक्यांना, अजून महाराष्ट्र मला वैतागला नाही बरं का जगदाळे गुरुजी, वन्स मोरच चालू द्या, वन्स मोरच आहे अजून, वन्स मोर, आता काय पाऊन तास राहिला, पाऊन तास पण चालू द्या बाबा, असं रोजच म्हणते, मला नाही वैतागला अजून कोणी, चालू आहे, चालू आहे, तुमचं प्रेम आहे ना, मग त्याच्यात काय चालणारच आहे ते। एकांतात मंदोदरे, ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसाची सांगे विभीषण, ऐसाची सांगते बहुसाल जन रिघा शरण, तुही मनसी माझा बलवान भाऊ कुंभकर्ण म्हणतोय दादा शरण जा, सत्पुरुष बंधू माझा विभीषण सांगतो दादा रामाला शरण जा,
माझे काही मंत्री सांगतात सरकार शरण जा, तू माझी अर्धांगिनी तू सांगते शरण जा, तरी मी का शरण जात नाही ते सांगण्यासाठी तुला एकांतात आणलं. कोणाला सांगू नका, हे ते दोघांचं चालू आहे. परिमी का नायके आपण ही अर्थीचे कारण. एकदा मी अरण्यातून जात होतो मंदोदरे, नारदाची गाठ पडली. मी नारदाला नमस्कार करून विचारलं, नारदा बोला रावणा, रामाची प्राप्ती होईल मला? हे ऐका तुम्ही, रावण म्हणतोय नारदाला रामाची प्राप्ती होईल का? जरूर होईल. काय करावं लागेल? दोन उपाय. पावावया श्रीराम चरण, अनमुखे वैर का अनन्य भजन. एक तर भजन करावं लागेल रावणा, नाही तर भांडण. मी सांगितलं मंदोदरे, नारदा भजनाचं ना आमचं तीन पिढ्याचं वाकडं आहे, आमचाच भाऊ विभीषण काकडा करतो, डोकं उठलं आमचं. पण भांडणात मात्र हातखंड आहे, 11 आत उरकल असं सांगा. मंदोदरे मग मला नारदानं उपाय सांगितला. मुख्य वैराचे कारण, अंत्वा करावे गा दारा हरण. त्याची पत्नी चोरून आण, आणि तुला तुझं कल्याण करायचं का पुऱ्या परिवाराचं? पूर्ण परिवाराचं. मग लक्षात ठेव, रामबाणाच्या आघाती निमुनी देह पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको, तर सगळ्या कुळ्याचं कल्याण होईल. मंदोदरे मी आपलपोट्या नाही, मला एकट्याचा उद्धार करायचा होता तर पंचवटीला गेलो होतो. हे माई मुझको भिक्षा दे मर्त बार हे अला तेरा भगवान तुझे जिता रखे सदा, ओ बोल बाला तेरा दुधोन्या तुपुतो दिन प्रति भागिनी हो, भूके को रोटी दे माई अटल सुहागिन हो. तिथच लागता श्रीरामाचा बाण, पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता. पण सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. लागता श्रीरामाचा बाण माझ्या मरणासी ये मरण. तिथे जर रामाच्या बाणानं मेलो असतो तर माझं एकट्याचं कल्याण झालं असतं, पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. तुमचा सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून. आणि हे बघ मंदोदरे, वाईट वाटून घेऊ नको. सत्पुरुष भाऊ माझा विभीषण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. मोठे मोठे मंत्री आहेत माझे, त्यांच्यावर माझा विश्वास नाही. अति काय अकंपन दुर्मुख दुर्वचन. सत्पुरुष बंधू विभीषण, त्याच्यावर विश्वास नाही. बरं का जगदाळ गुरुजी? कुंभकर्णासारखा बलवान बंधू आहे माझा, त्याच्यावरही माझा विश्वास नाही. वाईट वाटून घेऊ नको मंदोदरे, तू माझी अर्धांगिनी आहे, पण तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. एवढंच नाही, ज्या श्रीरामाची मला प्राप्ती करायची आहे त्या श्रीरामावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग हा माझा विश्वास, बाकी कुठेही विश्वास ठेवा मस्के साहेब, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. बाकी कुठेही ठेवा विश्वास, विश्वासघात म्हणतात त्याला. काही काही माणसं म्हणतात, महाराज दारू पिणारा माणूस कधीच कोणाचा विश्वासघात करीत नाही. बरोबर आहे, त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. जाऊ द्या, हे मराठी कळते तुम्हाला. विश्वास बाकी कुठेही ठेवा, तिथे विश्वासघात होणार. लावणिया मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठ मोरी. शेवटच्या दिवशी यमाच्या हाती बांधुणिया देती, किती प्रेम करू द्या. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पा. काही येऊ देत नाही सोबत, बोटातलं नाकातलं कानातलं गळ्यातलं लगेच काढतात. इकडची गोष्ट नाही सांगत, मुंबईची सांगतो डाके अण्णा. श्रीमंताची आई होती, धाकट्याकडे राहत होती, दोघेही भाऊ मुंबईत. आई मरण पावली, आईच्या हातात, बरं का जोगदंड भाऊ साहेब, 20 तोड्याची एक एक पाटली होती सोन्याची, 6-6 लाखाची. हिशोब लागला तुम्हाला? एक एक पाटली आई मेली, भिंतीला टेकून बसवली आणि धाकट्यानं फोन केला,
मोबाईल थोरल्याला, दादा गेली रे आई. धाकटा मुलगा आणि धाकटी सून आली व बसवली होती भिंतीच्या टेकून भिंतीला. जसा धाकटा मुलगा आला तसा उजव्या भागाला बसला मस्के बाबा. आणि आईचा कोपरापासून हात धरला खटूडजी दोन्ही हाताने. धाकट्याला वाटलं दादाचं प्रेमच उचंबवून आलं. आणि दोन्ही हाताने कोपरापासून हात धरून जे ओरडलं, आई काढली काढली पाटली 6 लाखाची, हा ना. ते बरे का धाकटी सून धाकट्याला म्हटली, ते डाव्या भागाला बसून होतं ना तासाभऱ्यापासून, तिनं असा इशारा केला धाकट्याला. धाकट्या सुनानं काय काय तासभर झाला नुसताच रडतं, त्यानं काढलीन पाटलीन तू का पाहत. मग यानं दोन्ही हातानं कोपरापासून आईचा डावा हात धरला, त्याच्या डबल आरडलं हे आई. काढली पाटली केली ना आई मोकळी. हाती बांधुणिया देती भूषणही घेती काढुणिया, म्हणून ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास शब्द आहे. मग विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. आणि महाराज म्हणतात माझा आहे संताची एपाई हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा कायेनं वाचेनं आणि मनानं, कायिक वाचिक मानसिक भाव सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज तुम्ही दासत्वात भूषण मानता, सगळे जग विचारा तर ते म्हणतात सगळ्यांनी आपलं दासत्व करावं. आणि व्यास महर्षी सांगतात हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा, जिवंतोपी मृतपंच व्यासन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा समजायचे. पहिला दरिद्री, व्याधीग्रस्त, प्रवासी, मूर्ख आणि सेवक, हे 5 आहेत ना, हे जिवंत असून मेल्यात जमा. नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. दारिद्र्यासारखं दुःख नाही म्हणून दरिद्री. व्याधीग्रस्त ज्याला असह्य व्याधी आहे तो जिवंत असून मेल्यात जमा. मूर्ख जिवंत असून मेल्यात जमा. आता मूर्ख कसा ओळखायचा? मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं मूर्ख. मग त्याचे 5 लक्षणं आहे, उद्यापासून लक्षात ठेवा. मूर्ख ओळखायची 5 लक्षणं. मूर्खस्य पंचचिन्हाणी कोणाला सांगू नका. मूर्खस्य पंचचिन्हाणी गर्व दुर्वचनस तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्यशु अनादरः. पहिलं लक्षण मूर्खाचं गर्व, अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी. 2 टिपणं पाठ केलेले असतात कीर्तनं, अभंग बदलतं पण गोष्टी त्याच, तरी छाती काढून चालतं. मजगुणी ज्ञानी कोण आहे मूर्खाचं पहिलं लक्षण. म्हणून विंचू पहा, नगभर जहर आहे नांगी अशी वर कडून चालतं विंचू. आणि साप 1000 पट जहर तर मान खाली घालतो. विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी ऋषुक बिंदू मातन उर्धम होती कंटकम. हे कळलं मराठीत तुम्हाला? एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो पाल बघितल्यावर, विंचवानं पाल बघितली की पाल विंचवाला खाते. पालीनं कोंबडी बघितली की पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पडत पडत येतीन शेपूट धरलं पालीचं का नेली उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू डाक्यांना त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. काही बोललो नाही रे बाबा, तुम्ही का हसता हे आपल्याला कळत नाही. हा ना गर्व. दुसरं दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. क्रोधश्च रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही. विनाकारण रागावणं ही मराठी लक्षात घ्या. तुम्हाला जर राग नसेल ना तर तुमच्या जागेवर बसू देत नाही लोक यष्टीत. गोपीचंदन बघितलं का आला दुसरा, अरे मला बसायचं आहे, तू चालू बा
का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती शाबास। अरे एवढी नम्र, एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या आणणे, पण त्या घरातले सगळे जयहरीवाले असू द्या, सगळे गाव त्या घरावर विनाकारण दबाव टाकतं। म्हणून डाके अण्णा त्या घरातले दोन भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे आणि दोन कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं, याची गरज आहे। हा ना, आमच्या हिंदुस्थानमध्ये सगळे जर गोपीचंदनवाले असले तर सीमेवर रक्षण कोण करणार? थोडा विचार करा। आमच्या देशातल्या जवानांच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहे, म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे। त्यांनी बंदुका ठेवल्या गेलं चंदन। हे विरोधाभासी स्वभाव, संतांनी मान्य केलं, महू मेनावणीन कठीण वज्रास। जर नवरा बायको दोघंही रागीट असेल बिभीषण महाराज, तर दोघंही एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील। त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, घिसकून घेणारं पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील, असं विरोधा समर्थ रामदास स्वामीच्या भाषेत। अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, जय जय रघुवीर समर्थ। म्हणजे रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही, विनाकारण रागावणं मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचन तथा क्रोधश्य दृढवादश्य। म्हणजे विनाकारणचा वाद, विनाकारणचा वाद म्हणजे दोघी भांडत होत्या रेल्वेत, खिडकीहून खिडकी बंद कर खिडकी का, गारठ सहन होत नाही मला, ती म्हणली उकाडा नाही सहन होत मला, कसं मिटायचं दोघीचं एका खिडकीवर? खिडकी बंद कर, नाही करणार। तुझीच गाडी आहे का? तुझीच आहे का? तुझ्या बापाची, तुझ्या बापाची, मी फुकट बसली का? मी फुकट। तीन स्टेशन वाद, चौथ्या स्टेशनला रेल्वे थांबली, भरा 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 प्रवासी उतरले, पोलीस पळत आले का? ओ डोकं उठवलं दोघी ना, पोलीस आले का बंटा मावशी? उकाडा सहन होत, त्यामुळे खिडकी उघडते, तुमचं काय म्हणणं आहे? गारठ नाही सहन होत साहेब, लाव म्हणते। तिथं कॉलेज कुमार होता एक तासापासून, बरं का कुलते, एक तासापासून गंमत बघत होता, त्यांना पोलिसला घेतलं, इकडे पोलीस काय दोघी जण आधी लागू नका, विनाकारण डोके दुखी आहे का? तुम्ही खिडकी बघा साहेब। आणि पोलीस खिडकीजवळ आला, गौतमजी काचच नाही। मी म्हणतो उघडी ठेवली काय आणि बंद केली काय, याला म्हणतात मूर्खाचं लक्ष चाललं आपलं दृढवादश्य। आणि पाचवं परवाक्यशु अनादरहा, असे मूर्खाचे पाच लक्षण आहे।